महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांना माझी विनंती आहे, जो हवाला किंग, हवाला एंट्री ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीला आपण कुठे लपवलं आहे त्याची माहिती जनतेला द्यावी, अति माझी विनंती आहे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी से मेरी प्रार्थना है कि उनके पारिवारिक मित्र, बिजनेस पार्टनर, मनी लॉन्ड्रिंग के सहयोगी नंदकिशोर चतुर्वेदी जी को कहां छुपाया है वो महाराष्ट्र की जनता को बताने की कृपा करें। ठाकरे परिवार मतलब आदित्य ठाकरे, तेज ठाकरे, मेवणा श्रीधर पाटणकर त्यांच्याबरोबर नंदकिशोर चतुर्वेदीचे अनेक आर्थिक व्यवहार बाहेर आलेले आहेत। मी जे तपास यंत्रणाचा विभिन्न अधिकाऱ्यांशी चर्चा केली ते शोधतायत नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहे। हवाला किंग एंट्री ऑपरेटर ठाकरे सरकारचे पारिवारिक मित्र, बिजनेस पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी गायब है। नंदकिशोर चतुर्वेदी को भगोड़ा घोषित किया जाए, यह हमारी मांग है। यानी करोड़ों रुपये मनी लॉन्ड्रिंग के लिए भ्रष्टाचार का पैसा, माफिया सरकार ने महाराष्ट्र ने लूटलेला पैसा पार करने मदद के लिए दीड डजन उन अधिक कंपनियां नंदकिशोर चतुर्वेदी ने ठाकरे परिवार सारखे अनेकांना शेयर बाजार का पेनी स्टॉक कन्सेप्ट का मनी लॉन्ड्रिंग करण्यासाठी उपयोग करून दिला ते नंदकिशोर चतुर्वेदी हातात येत नाही। मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात इन्कम टॅक्स असो, ईडी असो, कंपनी मंत्रालय असो, हे नंदकिशोर चतुर्वेदीला अकाउंटिंग डिक्लेअर करणार, त्याच्या विरोधात नॉन अवेलेबल वॉरंट न्यायालयातून मिळू शकेल अति विनंती व विश्वास व्यक्त करीत आहे। नंदकिशोर चतुर्वेदीचा हे एक डझन कंपन्यांची यादी आहे, परंतु या कंपन्यातून दुसरी दोन डझन कंपन्यांची यादी पण बाहेर आलेली आहे। नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेंचा तीन कंपन्यांचा व्यवहार मी काही दिवसापूर्वी दिला होता। आदित्य ठाकरे जी ने अभी तक उनके छोटे बंधु तेज ठाकरे, उद्धव ठाकरे ने किरीट सोमैया ने जो 8 दिन पहले 10 दिन पहले नंदकिशोर चतुर्वेदी के द्वारा 7 करोड़ का मनी लॉन्ड्रिंग जो कॉमर्स स्टॉक्स के द्वारा नंदकिशोर चतुर्वेदी की मदद से किया था, एक शब्द भी कहा नहीं है। तो क्या मैं मान लूं कि ठाकरे परिवार मनी लॉन्ड्रिंग में नंदकिशोर चतुर्वेदी का उपयोग कर रहे हैं? और दूसरी दो कंपनी के नाम भी बताया है। मैं आज और एक प्रश्न, मैं आज अनखिन एक प्रश्न उद्धव ठाकरे ना विचारू इच्छितो। उद्धव ठाकरे जी, श्रीधर महादेव पाटणकर हे आपले मेहुणे, अपना आपल्या पत्नीचे भाऊ आहे। श्रीधर महादेव पाटणकर ने श्रीजी होम्स ही कंपनी आपल्या मेहुणाची आहे।
श्री जी होम्स एक पार्टनरशिप कंपनी है। शिवाजी पार्क का तिथे मोठ बिल्डिंग इमारत उभी के लिए है, करोड़ों रुपये की इमारत है। श्री जी होम्स मध्य 29,62,21,320 रुपये मनी लॉन्ड्रिंग होऊन आलेले आहेत। मैं रिपीट करता हूं, मैं उद्धव ठाकरे जी को सवाल पूछ रहा हूं, ये 3G होम्स कंपनी को आप जानते हैं? ये रियल एस्टेट डेवलपर है? ये बिल्डिंग का कार्यालय, इस कंपनी का कार्यालय बांद्रा मुंबई में है। इस कंपनी को चलाने वाला पार्टनर ये आपके साले श्रीधर महादेव पाटनकर है। ये पार्टनरशिप फर्म के अंतर्गत ये कंपनी चलती है। इस कंपनी में एक पार्टनर श्रीधर पाटनकर है और दूसरे दो पार्टनर प्राइवेट लिमिटेड कंपनियां हैं। इस कंपनी के द्वारा 29,62,29,320 रुपये का काला धन इस कंपनी में पार्क किया गया है, मनी लॉन्ड्रिंग हुआ है। इस मनी लॉन्ड्रिंग करने के लिए आपने कौन से चतुर्वेदी की मदद ली? और सीधा सवाल उद्धव ठाकरे जी से, इस कंपनी का आपका संबंध क्या? उद्धव ठाकरे यानी सांगाव या कंपनी से आपका संबंध क्या है? 29,62,21,320 रुपये तो मनी लॉन्ड्रिंग, दोन एंट्रीज, एक 5,86,80,902, दूसरी एंट्री 23,75,48,418। श्री जी होम्स शिवाजी पार्क कैटरिंग कॉलेज के सामने बिल्डिंग बनाया गया, उसमें उद्धव ठाकरे के साले साहब पार्टनर कम मालक कम संचालक है। उस कंपनी के एक पार्टनर श्रीधर पाटनकर और दूसरे दो पार्टनर दो प्राइवेट लिमिटेड कंपनियां, और इस कंपनी में 5,86,80,902 की एक एंट्री और 23,75,48,418 की दूसरी एंट्री, 29,62,29,320 रुपया पार्क किया गया है। उद्धव ठाकरे जी बताइए आपका इस कंपनी से संबंध क्या है? मैं एक दूसरी छोटी सी न्यूज अलग है वो भी जरा देना चाहूंगा। आपल्याला आठवत असेल काही महिन्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांचे वादे या विषयावर मी बोललो होतो आणि त्यामुळे या महाशय प्रवीण कलमे यांनी माझ्या विरुद्धात अनेक तक्रारी केल्या, पत्रकार परिषदा घेतल्या, हाईकोर्टात एक याचिका केली, एक सिव्हिल डिफेमेशन केस, एक क्रिमिनल डिफेमेशन केस, असे 3 केसेस फाईल केले। प्रवीण कलमेनी किरीट सोमय्याच्या विरोधात अनेक केसेस केल्या, अनेक आरोप केले की कुठला बिल्डर बरोबर पार्टनर आहे, हजारो करोड ढापले, सगळंच बोलले। माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे, प्रवीण कलमे आज कुठे आहे? त्या जितेंद्र आव्हाड याची माहिती देऊ शकणार का की प्रवीण कलमे भारतात आहे का विदेशात आहे? ही FIR ची कॉपी मी आपल्याला देत आहे।
ही प्रवीण कलमेता विरोधात एफआयआर एप्रिल महिन्यात फाइल करण्यात आली आणि त्या एफआयआर मध्ये ही एफआयआर किरीट तोमय्यांनी नाही, उद्धव ठाकरे सरकारनी एसआरएनी दाखल केली आहे। एसआरएनी एफआयआर दाखल केली आहे की प्रवीण कलमे सरकारी कार्यालयात एसआरएच्या कार्यालयात येऊन फाइली आणि कागद चोरून नेतात, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नॉन वेलेबल गुन्हा आहे, पोलीस त्यांना शोधत आहे। प्रवीण कलमे गायब आहे, या प्रवीण कलमेच्या विरोधात उद्धव ठाकरे सरकार का कारवाई होत नाही आहे? त्यांना भगडू एपकोंडिंग का घोषित केला जात नाही आहे? एफआयआर आपण नोंदवली आहे, एसआरएनी नोंदवली आहे, अधिकृत गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांनी नोंदवली आहे। सरकारी कार्यालयात सरकारी फाईलीतून गपचूप कागद चोरताना पकडण्यात आला आहे। या गोष्टीला आज 15 दिवस झाले। प्रवीण कलमे विदेशात निघून गेला, कसं काय निघून गेला? प्रवीण कलमे हिंदुस्थानाचा बाहेर गेले का? कसे काय गेले? त्यांना मदत कोणी जितेंद्र आव्हाडांनी केली, अनिल परबांनी केली की उद्धव ठाकरेंनी केली? आमच्या विरोधात आरोप लावणारे, केसेस फाईल करणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे हे सगळे आता उत्तर देणार का? मैंने कुछ दिन पहले जितेंद्र आव्हाड के साथ में काम करने वाले प्रवीण कलमे जो सचिन वाजे की तरह वहां खड़े हैं उसके बारे में खुलासा किया था। उसके विरुद्ध में मेरे खिलाफ 3 डिफेमेशन केसेस पिटीशन फाइल किए गए हैं। अनेक प्रेस कॉन्फ्रेंस लेके मेरे खिलाफ काफी आरोप किए गए। आज वो प्रवीण कलमे सरकारी दफ्तर एसआरए स्लम रिहेबिलिटेशन अथॉरिटी के कार्यालय से अधिकृत पेपर चुरा रहा था, चुरा के ले गए। उसके विरुद्ध में उद्धव ठाकरे सरकार के एसआरए के मुख्य अधिकारी ने पुलिस में एफआईआर की। नॉन वेलेबल वारंट है, आज 15 दिन हो गए, उनको अभी तक पकड़ा नहीं गया है। पता चला है विदेश चले गए हैं क्या? उसके खिलाफ एब्सकॉन्डिंग का आदेश क्यों नहीं निकाला गया? जो सरकारी अधिकारी जो उपस्थिति में सरकारी कार्यालय में से फाइल में से कागज चुरा के लेके जाते हैं, इंटेंशन क्या था उनका? उनके पक्ष में जितेंद्र आव्हाड ने ऑर्डर तभी दी थी, पहले इमरजेंसी के समय पूरा 100% लॉकडाउन के समय 82 आरटीआई संयुक्त दौरा करो, संयुक्त मीटिंग गया। तो इस प्रवीण कलमे को कौन बचा रहा है? उद्धव ठाकरे जी, अनिल परब या जितेंद्र आव्हाड? प्रवीण कलमे को भगोड़ा घोषित करना चाहिए। धन्यवाद। याची गेल्या आठवड्यात मी 3 दिवस दिल्लीत होतो, याचा पाठपुरावा केला। कंपनी मंत्रालयाचे म्हणजे सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स एन्फोर्समेंट डिरेक्टरेट यांची प्रत्यक्ष भेट घेतली मी मागच्या आठवड्यात, मागचं म्हणजे हा मागचं, आता जस्ट रविवारी संपलं त्या आठवड्यात उनकी मुलाकात की। इनकम टैक्स विभाग से भी, मैंने महाराष्ट्र सरकार के डीजी पुलिस को भी अपील की है कि नंदकिशोर चतुर्वेदी करोड़ों रुपए के घोटाले के पैसे पार्क करने के लिए वांटेड है। तरी तकरार के लिए अनिश्चितपणे पाठपुरावा करणार आहेत,
त्यासाठी मुंबई आणि दिल्ली दोन्हीकडच्या कार्यालयात पाठपुरावा करणार. संजय राऊत यांनी आज एक आरोप केला की तुम्ही शौचालयामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला आहे आणि या संदर्भात 100 कोटीचा घोटाळा केला असा आरोप आहे आणि ते तक्रार देखील करणार आहेत. त्याच्यावर काय उत्तर आहे? त्यांनी ज्या दिवशी कागदपत्र न्यायालयात पोलीस स्टेशनमध्ये दिली निश्चित प्रतिक्रिया देऊ, कारण की 1 डझन वेळा असेच आरोप केले, एक पण कागद नाही, एक पण डॉक्युमेंट नाही, एक पण इव्हिडन्स नाही. किरीट तुम्ही आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा पारिवारिक कंपनी मध्ये 30 कोटीचा मनी लॉन्ड्रिंग केला आहे, बहुतेक त्यांना त्याची काही कुणकुण लागली असल्यामुळे त्याने आज एक नवीन आरोप केला. आता माझं विनंती अशी आहे, ज्या दिवशी असं नाही हं प्लीज असे दाखवता, तुमचा हातात जसं मी सेट देतो तर सेट डॉक्युमेंट दिलं की त्याच्यावर आपल्याला प्रतिक्रिया देता येऊ शकते ना. आता हवेत मी काय म्हणणार, अरे कुठले 100 कोटी, कुठले चौथालय. ते वेगळी आहे ना, म्हणून त्या तुम्ही मला केव्हापासून आल्यापासून मला म्हणजे विचारत होते आज नवीन काय उत्तर देते, आज नवीन काय, तर ते नवीन आहेत. श्रीजी होम पहिल्यांदा या कंपनीचा घोटाळा बाहेर येत आहे, त्याची आता फॉलोअप जे आहेत ते मी पुढच्या आठवड्यात करणार, पुढच्या आठवड्यात म्हणजे सोमवार मंगळवारी. उद्धव ठाकरेंना माहित आहे कोण पार्टनर आहे, आता त्यांचा साला आहे तर सांगितलं, एक मिनिट, त्यांचा साला आहे तर सांगितलं. मी आपल्या विनंती करतो, थोडी मदत करा मला, माझ्याकडे सगळे पेपर आहेत सगळे. अरे एक, अरे दादा, अरे आम्हाला समजण्यासाठी आम्ही बातमी करतोय, तर तुम्ही आम्हाला फक्त जे तुम्ही सांगताय की 29 कोटी रुपयाचं यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, ते कशा पद्धतीने झालं, सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं तर आम्हाला मदत होईल बातमी लिहिताना. थांबतो, आता उत्तर देतो प्लीज. हा बताता हूँ, दोनों चीज बताता हूँ. ये सब डॉक्यूमेंट मेरे पास है, यानी मुझे अगर पुलिस ने कहा मैं दे दूंगा, ले ले भाई. उद्धव ठाकरे ने अगर कहा कागद दाखवा, समोरून जाऊन मी काय असं कळणार. आता जे तुम्ही जे प्रश्न विचारले तर गुड पॉइंट, मैं दोनों बताता हूं, पैसे कहां का है वो भी बताता हूं और थोड़ा जो सिंपल लोगों को समझ में आया, यानी थोड़ा एक दोन वाक्य लांबू शकते. पैसे कुठून आले हे लपवण्यासाठी काही ट्रिक चार्टर्ड अकाउंटंट दाखवत असतात. क्षमा चाहता हूं. यांनी काय केलं आतापर्यंत बघा, सगळ्या याच्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती किंवा एलएलपी होती, तो एलएलपी और प्रायव्हेट लिमिटेड या लिमिटेड कंपनी ते डॉक्युमेंट ताबडतोब वेबसाईटवर अवेलेबल असतात. कंपनी मंत्रालयाची वेबसाईट 24 तास सुरू असते, तुम्हाला पैसे भरावे लागतात गुगल पे किंवा भरा जारी जाते, आणि यू गेट द डॉक्युमेंट, यू प्रोसेस इट, यू अनालाइज इट, इफ यू नीड यू कॅन टेक माय हेल्प ऑल्सो. या उद्धव ठाकरेंना माहित होतं की त्यांना लपालपी करायची होती, म्हणून त्यांनी पार्टनरशिप बनवली. श्रीजी होम हे पार्टनरशिप कंपनी आहे, तर पार्टनरशिप कंपनीचे डॉक्युमेंट नेटवर अवेलेबल नाही, त्यासाठी वांद्राला जे रजिस्टर ऑफ फर्म्स आहेत तिथे तुम्हाला अर्ज करावा लागणार. अर्ज केल्यानंतर त्यात कोण पार्टनर आहेत, ती कंपनी केव्हा बनवली, खूप माथाकूट करावी लागणार, मग तो रिटायर झाला केव्हा नवीन झाला, हे सगळं म्हणजे अचानक नेते जे 40% पार्टनर होते 98% झाले. थोडी मेहनत तर करावी लागणार.
तर इस प्रकार से अब हमको जाना पड़ेगा नीचे पार्टनरशिप फर्म के पास से डिटेल्स लेकर, फिर वो उसमें दो लिमिटेड कंपनी पार्टनर है, यू गॉट माय पॉइंट, एक प्राइवेट लिमिटेड है, दूसरी एलएलपी है, वो आपको वेबसाइट में मिलेगी कंपनी मंत्रालय के, उसमें आप जाओगे, उसके सब डॉक्यूमेंट डाउनलोड करोगे, लगभग 350 पेजेस डाउनलोड करने पड़ेंगे, और वो पढ़ेंगे तो आपको सब मिल जाएगा, आपको सोमवार तक वेट करना पड़ेगा, ओके। तो जानी जाए के लो पैसे कैसे आए वो बताता हूं। पैसे लाने की एक पद्धत होती है, लेयर, इसको लेयर कहते हैं, लेयर ला मराठी क्या होना चाहिए, हाँ वो जाने। तर पहला का है, पहला श्री जीव हम एक लेयर, उसके बाद में उसने क्या किया, दो प्राइवेट लिमिटेड कंपनियां, एक प्राइवेट लिमिटेड एलएलपी, ये उद्धव ठाकरे की दूसरी लेयर, उद्धव ठाकरे है ना पाटनकर, जो भी है वो ठाकरे परिवार, मैं पाटनकर को ठाकरे परिवार का सदस्य कहता हूं। उसके बाद में उसने और एक तीसरी लेयर बनाई है, और जो तीसरी लेयर है वहां पर चतुर्वेदी ने जो सेल कंपनियां बनाई और शेयर बाजार की पेनीटॉक कंपनी, पेनीटॉक कंपनी लोग जानते हैं, ज्यादा डिटेल में जाना ना तो गोंधल होना, याद आणखीन एक्सपर्टाइज त्यांनी घेतली, चार्टर्ड अकाउंटंट आणि शेअर बाजार वाल्याची मदत, डेरिवेटिव ट्रेडिंग तो प्रॉफिट घेतला, कन्फ्यूज हो जाओगे जाने तो उसका प्रॉफिट लेकर ये तीसरी लेयर में आया, तीसरी लेयर ने दूसरी लेयर को दिया, दूसरी लेयर ने ये पार्टनरशिप फर्म में ये दो अमाउंट मैंने बताया है जमा किया। अब वो पैसा कहां से आया, जो 29 करोड़ जो फिगर बता ना, 29 करोड़ जो का है, वो पैसा कहां से आया, हो सकता है यशवंत यादव के दिया आया हो, मैं गंभीरता से बोल रहा हूं, आई एम ऑन एयर, क्योंकि दैट इज नॉन ट्रांसपेरेंट मनी, वो काला पैसा है, तो भ्रष्टाचार का पैसा है। अब ये भ्रष्टाचार मुंबई की नाले सफाई का कॉन्ट्रैक्टर का हो या फिर मंत्रालय में बैठी माफिया सरकार का हो, सचिन वादे के वसूली का हो या खरमाटे अनिल परब वाला उसका हो, वो एंटी करप्शन को ढूंढना पड़ेगा। इसके लिए मैंने महाराष्ट्र पुलिस को लिखा, ओके। एक और सवाल है कि जो श्रीजी होम कंपनी है, ये बेसिकली कंस्ट्रक्शन क्षेत्र में, जैसा आपने इसमें बताया है, इनके कौन से प्रोजेक्ट चल रहे हैं और ये पैसा कहाँ पे इन्वेस्ट इनकी कंपनी, वो मैंने एक नाम दे दिया ना आज एक पत्रकार परिषद में, एक नाम केटरिंग कॉलेज के सामने 3G होम बिल्डिंग खड़ा है, फोटो निकालो आप जाकर। नंबर क्या की पुढे दुसरा आरोप केला तो प्रवीण कलमे संदर्भामध्ये, हे प्रवीण कलमे कोण आहेत आणि यांचे तुम्ही आवाडावर पण त्याच्या संदर्भात आरोप केले, त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल बघा। हा प्रवीण कलमे संबंधी आपण मला वाटतं 6-8 महिने पहिले जितेंद्र आवाडांनी या प्रवीण कलमेना प्रचंड अधिकार दिले होते, ज्यावेळी जून 2020 मध्ये मंत्रालय बंद होतं, पूर्ण महाराष्ट्र 100% लॉकडाऊन होतं, मंत्रालयात 15% पण हाजिरी नव्हती, त्यावेळी प्रवीण कलमेंनी जुलैचा पहिल्या आठवड्यात एका दिवसात 82 RTI केल्या, 82 जुलै 5 जुलै 2020 ला, आणि त्या काय RTI, एसआरएच्या ह्या प्रकल्पात काय, एसआरएच्या ह्या बिल्डिंगचा किती आहे, तो इंजिनियर काय करतो, त्याला किती TDR दिलाय, हा एक भाग। दुसरं त्यांनी म्हटलं, मला एसआरएच्या अधिकाऱ्यांबरोबर जॉईंट मीटिंग हवी आहे। तिसरं त्यांनी म्हटलं की माझा सोबत एसआरएच्या इंजिनियरनी साईट व्हिजिट यावं, एसआरएमध्ये असं काही तरतूद नाही, पहिली गोष्ट। दुसरं, मिनिस्टर स्वतः कोरोनामुळे घरातनं बाहेर नव्हते पडले, त्यांनी त्याच्या एप्लिकेशनवर लिहिलं हे ताबडतोब इम्प्लिमेंट करावं आणि 8 दिवसात मला रिपोर्ट द्यावा। तर एसआरएचे अधिकारी त्रस्त झाले आणि मला सांगितलं सर करायचं कसं, त्यावेळेला हे लक्षात आलं हे दिस इज अबनॉर्मल, तर त्यांनी माझ्या विरोधात 4 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, माझ्या विरोधात डिफेमेशन केल्या, क्रिमिनल डिफेमेशन, सिव्हिल डिफेमेशन आणि हायकोर्टात एक पिटिशन। आता त्याच्यासाठी ते एसआरएच्या फायलीतून कदाचित ओरिजिनल फायलीतून ओरिजिनल पेपर चोरा फाडून टाकायचे,
हे जे एफआयआर मध्ये जे लिहिलं आहे की ते ओरिजिनल कागद फाडल्याने पळून गेला। तर मुद्दा असा आहे की असा व्यक्तींना गृहनिर्माण मंत्री पाठीशी घालत होते, पण आता माझा विषय एवढाच आहे की तो फरार आहे, वॉन्टेड आहे, विदेशात निघून गेला, नॉन अवेलेबल हे असल्यानंतर विदेशात गेला कसा, कोणी त्याला जाऊ दिलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी, अनिल परबनी कि जितेंद्र आव्हाडांनी? लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।